पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी एपीएमसी मार्केटमधील समित्यांशी चर्चा केली. एपीएमसी मार्केटमधील पाचही समित्यांशी चर्चा करण्यात आली. रेव डेव्हलपमेंट व्हावी सर्वांची इच्छा, दोन्ही व्यापाऱ्यांनी यासाठी संमती दिली आहे. पुन्हा 10 दिवसांनी मीटिंग होणार आहे. केंद्र सरकारचा निर्णय एकटा राज्याचा निर्णय असता तर निश्चितपणे बोललो असतो, ही दिशाभूल नाही. केंद्राने चांगला निर्णय घेतला, निर्णय रद्द करण्यासाठी शिथिलता आणण्यासाठी पुढची अडचण केंद्र सरकारला लक्षात आली असेल म्हणून त्यांनी निर्णय घेतला असेल. अंतिम निर्णय झाला नाही, कोण काय बोलते त्यामुळे प्रत्येकाचे प्रश्नाचे उत्तर देणे सोयीस्कर नसल्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलेलं आहे. तसेच बच्चू कडू बाबत पुढे ते म्हणाले की शेतकरी हाच मर्द आहे, त्यांचा पक्ष आहे, त्यांनी ते बोलावं, त्यांचा निर्णय आहे. नेत्यांनी चांगलं बोललं पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाला टॅक्स लावला जाणार नाही, अडवणूक होणार नाही, वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. जोपर्यंत सत्य पाहता येत नाही तोपर्यंत काही बोलता येत नाही. एपीएमसी कांदा बटाटा मार्केट बंद निर्णय मागे घेतलेला आहे. कोणतेही मार्केट बंद राहणार नाही, चर्चा करून निर्णय घेण्यात आलेला आहे. घाऊक बाजारासोबत जर किरकोळ बाजार सुरू असेल तर रात्रीचे 2 वाजता येऊन मार्केटची पाहणी करणार असल्याचंही पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलेलं आहे. मला असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये ज्या भावाने आपण आज कांदा घेऊ लागलो, तो खांदा तो भाव आणि बाहेर नेण्याचा भाव दोघांमधला तुम्ही फरक पाहिला तर त्यावेळेस त्याला लागणारा विदेशमध्ये लागणारा खर्च, आता सध्याची जी परिस्थिती आहे याच्यामध्ये 10-5% फरक असेल. फार जास्त काही फरक मला वाटत नाही, कारण की मी बांगलादेशचे भाव पाहिले, मी त्यानंतर श्रीलंकेचे भाव पाहिले, 4-5 देशाचा तुलनात्मक भाव पाहिले, त्यामध्ये तिकडचा आणि इकडच्या रेटमध्ये 10-20% फरक असू शकतो. परंतु त्या शेतकरी बांधवांनी जे काही कांदा व्यापाऱ्याला दिला तो काही एक्सपोर्ट होणार आहे त्याच्याबद्दल केंद्र सरकारला पण विनंती कालच केली. मुख्यमंत्री महोदयाने, मी बोललो आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह कृषी मंत्री म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांना दिल्लीला पाठवलं, त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन धनंजय मुंडे साहेबांनी व्यवस्थितशीर चर्चा केली. आता पुढचा निर्णय असा एक केंद्र सरकार देशाची पॉलिसी डिसाईड करतो, एकट्या राज्याची करत नाही. परंतु राज्य सरकारकडून शेतकरी बांधवाचा जे काही प्रश्न असतील त्याला मी पणन मंत्री म्हणून एक गवाही देतो की शेतकरी बांधवाच्या त्या मालाला व्यापारी बांधवांनी खरेदी केलं त्यांनाही व्यवस्थितशीर बाहेर विदेशमध्ये माल गेला, पण आपल्या देशामध्ये लागणारा दररोजचा कांद्याचा किती खर्च आहे, किती महिन्याला किती लागतो, सीझनमध्ये किती लागेल, त्याचं उत्पन्न किती होईल, आणि त्याच्या पुढं जाऊन जे काही शिल्लक असेल तो शिल्लक भाव कधी बाहेर गेला पुरा कांदा तर मग आपल्या देशामधले कांदे खाणारे जे लोक आहे, शेतकरी बांधवाचा सन्मान तर पहिले व्हायलाच पाहिजे, त्याच्यामध्ये कुठंच मी पहिलेच बोललो शंका नाही. परंतु जे खाणारे, जे रोजामजुरी करणारे, जे काही कांदा खाणारे, त्यांचाही भाव पहिले तुम्ही पाहिला. टमाटा इतका भाव झाला, गेल्या वर्षी तुम्ही टमाटा पाहिला असेल तर रस्त्यावर फेकला गेला होता, ह्या वर्षी त्या टमाट्याला भाव किती आला हे तुमच्या समोर आहे. तर काही नाशवंत जे काही जे हे असतात फळभाज्या त्यांची तेजी मंदी मार्केटमध्ये असते. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, नवी मुंबई.